घडामोडी झटपट पाहूया. मेट्रो कारशेड वगळता इतर कोणत्याही विकास कामांना स्थगिती दिलेली नाही. उलट प्रकल्पांना गती देण्यासाठी सरकारनं आढावा बैठक घेतली अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. भाजप सरकारच्या काळातील विविध प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंगळवारी मंत्रालयात तब्बल 4 तास आढावा घेण्यात आला. राज्यात सध्या कोणकोणते प्रकल्प सुरू आहेत, त्यांची सद्यस्थिती काय आहे, या प्रकल्पांचा एकूण खर्च किती आहे, त्यावर आतापर्यंत किती खर्च झाला, या सगळ्यांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. कोणते प्रकल्प प्राधान्यक्रमानं पूर्ण करणं गरजेचं आहे याबाबतही यावेळी चर्चा झाली. बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर मंत्री उपस्थित होते. दरम्यान कोरेगाव भीमा दंगलीतील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय मागच्या सरकारनं घेतला होता, त्याची अंमलबजावणी झाली का हे तपासण्याचे आदेश देण्यात आले असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच्या बैठकीला आमदार आदित्य ठाकरेही उपस्थित असतात. सचिव स्तरावरच्या बैठकीला आदित्य ठाकरेही उपस्थित राहतात. आदित्य ठाकरेंबरोबर युवा सेनेचे पदाधिकारी वरुण सरदेसाई उपस्थित असल्याचं एका फोटोमध्ये दिसून येत आहे. आदित्य ठाकरेंच्या या उपस्थितीला भाजपनं आक्षेप घेतलाय. मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध प्रकल्पांसंबंधीची आढावा बैठक बोलावली. या बैठकीला हजर राहण्यासाठी मुंबई मेट्रोच्या कार्यकारी संचालक अश्विनी भिडे देखील हजर होत्या. मेट्रोसाठीच्या कारशेडमध्ये आरेमध्ये रातोरात झाडांची कत्तल करण्यात आली होती. विधानसभा निवडणुकांदरम्यान घडलेल्या या घटनेनं शिवसेना विरुद्ध अश्विनी भिडे असा संघर्ष निर्माण झालेला पाहायला मिळाला होता. राज्यावर 6,71,000 कोटींचं कर्ज आहे. वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी 2,00,000 कोटींचं कर्ज काढण्यात आलंय. त्याचा आढावा घेतल्यानंतरच पुढचा निर्णय घेतला जाणार असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. बुलेट ट्रेन सारखे काही प्रकल्प नंतर करता येतील का याचा विचारही केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. अजित पवार हेच उपमुख्यमंत्री बनणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीये. उपमुख्यमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीत अजितदादांच्या नावावर एकमत झाल्याचं समजतंय. उपमुख्यमंत्रीपदासाठी अजित पवारांच्या नावाला काँग्रेसचा विरोध असल्याचं समजतंय. मात्र तरीही अजित पवारांनीच उपमुख्यमंत्री व्हावं अशी आग्रही मागणी राष्ट्रवादीतून होतीये. भाजपचे ज्येष्ठ मंत्री विनोद तावडे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली. मुंबईतल्या रॉयल स्टोन बंगल्यावर तावडे पंकजांच्या भेटीला गेले. पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर टाकलेल्या पोस्टमुळे त्या नाराज असल्याची चर्चा भाजपमध्ये आहे. त्यामुळे तावडे आणि पंकजा यांच्या भेटीत नेमकं काय झालं याबाबत उत्सुकता आहे. तर जे काही बोलायचंय ते 12 डिसेंबरलाच बोलेन असं पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलंय. पराभवानंतर आपण व्यथित आहोत पण नाराज असल्याच्या बातम्या जाणीवपूर्वक पेरल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. आपण पदासाठी असं करत असल्याचं वृत्त त्यांनी फेटाळलं. मात्र आपल्याला कोणतं पद मिळू नये यासाठीच अशी वृत्त जाणीवपूर्वक पसरवली जात असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. कोरेगाव भीमा प्रकरणातील सामाजिक कार्यकर्त्यांवर दाखल गुन्हे मागे घेण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी केली आहे. धनंजय मुंडेंनी ट्विट करून ही मागणी केली. भाजप सरकारच्या अत्याचारांचे बळी ठरलेल्यांना सरकारनं न्याय द्यावा असंही धनंजय मुंडेंनी सांगितलं. तत्कालीन सरकारनं हेतुपुरस्पर हे गुन्हे दाखल केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. संसदेप्रमाणेच विधिमंडळात कामकाज व्हावं यासाठी नवीन प्रक्रिया राबवली जाणार आहे. विधिमंडळात नवीन नियम आणले जाणार आहेत. लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही कामकाज केलं जाईल. अधिकाधिक सदस्यांना प्रश्न मांडता येणार आहेत. आमदारांचा गोंधळ लाईव्ह टेलिकास्ट होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. कागद उडवणं तोडफोड करणं सहन केलं जाणार नाही असं विधानसभा अध्यक्षांनी म्हटलंय. महाराष्ट्र विकास आघाडीत कृषी खातं सांभाळण्याबाबत जबाबदारी दिली तर उत्तमरित्या सांभाळू असं राजू शेट्टी यांनी म्हटलंय. शेतकरी चळवळीतील अनुभव आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण या जोरावर आव्हानात्मक कृषी खातं सांभाळू असं शेट्टी यांनी म्हटलंय. शेतकऱ्यांची कर्जमाफी, वीजदराची दरवाढ मागे आणि थकीत वीज बिल माफ व्हावं म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं महाविकास आघाडीला समर्थन दिलं होतं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे देखील याबाबत कोणताही प्रस्ताव आलेला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य असणाऱ्या राहिलेल्या वरळी बीडीडी चाळीचं राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं बालपण वरळीमध्ये गेलं. ज्या खोलीत त्यांनी अभ्यास केला ती इमारत आजही तशीच्या तशी उभी आहे.
चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी भाजपला आधी पाठिंबा दिला होता, मात्र आता त्यांनी यूटर्न घेत उद्धव ठाकरेंच्या महाराष्ट्र विकास आघाडीला मतदान केलंय. चंद्रपूरचे विकासाचे मुद्दे मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मदत करणार आहेत, त्यासाठी आपण महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्याची प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली आहे. अभिनेता रितेश देशमुख यांचे भाऊ अमित देशमुख यांच्या नावावरचा सातबारा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या मधु किशोर यांनी रितेश आणि अमित देशमुख यांच्यावर टीका करणारं ट्विट केलं होतं. यावर रितेश देशमुखनं हा सातबाऱ्याची माहिती दिशाभूल करणारी असल्याचं सांगितलं, त्यामुळे मधु किशोर यांनी जुनं ट्विट डिलीट करत दिलगिरी व्यक्त केली. मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांची निवड झाल्यानंतर आता त्यांनी बंजारा समाजाला दिलेलं वचन पूर्ण करावं, तसंच मंत्रिमंडळात बंजारा समाजाचं नेतृत्व संजय राठोड यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊन करावं अशी मागणी बंजारा समाजानं केली. नगरा भूमिपूजन सोहळ्यात बंजारा जमातीच्या सर्व 21 समस्या सोडवू असं आश्वासन गेल्या वर्षी 3 डिसेंबरला तत्कालीन सरकारनं दिलं होतं. यापैकी 2 मागण्या पूर्ण झाल्या असून उर्वरित मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. आज 4 डिसेंबर नौदल दिनात साजरा करण्यात येतोय. भारतीय समुद्री सीमांचं रक्षण करणाऱ्या नौदलाचा आज विजय दिवस आहे. दरवर्षी एखादी थीम घेऊन हा दिन साजरा केला जातो. यावर्षी सुरक्षित समुद्र मजबूत किनारा ही थीम घेऊन नौदल दिन साजरा होतोय. 1971 साली पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात भारतीय नौदलानं ऑपरेशन ट्रायडंटमध्ये पाकिस्तानची युद्धनौका PNS खलिबारला बुडवलं होतं. त्या प्रत्यर्थ हा दिन साजरा केला जातो. Adapting and augmenting its combat preparedness as a formidable blue water force. Silently, forcefully, swiftly. Geared up for the changing times. Cognizant of an altered world. The Navy remains a credible, cohesive and combat-worthy force. राज्यसभेत SPG विधेयक मंजूर झालंय, त्यामुळे SPG सुरक्षा आता फक्त पंतप्रधानांनाच असणार आहे. SPG विधेयक मांडल्यावर काँग्रेस मात्र सभात्याग केला. जोपर्यंत दम आहे तोपर्यंत घराणेशाहीचा विरोध करू असं अमित शहा यावेळी म्हणाले. सुरक्षेचे ताफे मिरवणाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य न देता महिलांच्या सुरक्षेवर भर देणं आता शक्य होणार आहे. सुप्रिया सुळेंनी वृत्तवाहिन्यांचे पत्रकार आणि कॅमेरामन यांच्या सुरक्षेचा मुद्दा लोकसभेत शून्य प्रहरादरम्यान उपस्थित केला. वाहिन्यांमध्ये ब्रेकिंग न्यूज स्पर्धा आहे, त्यामुळे पत्रकार आणि कॅमेरामन यांची प्रचंड धावपळ होते. व्हिज्युअल्स घेण्यासाठी कॅमेरामन धोकादायकपणे प्रवास करतात हे पाहता वृत्तवाहिन्या आणि सरकारने सामाजिक सुरक्षेच्या कक्षेत या घटनांना सामावून घ्यावं अशी भूमिका सभागृहात मांडली. काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळेंनी एक जिम्मेदारी ट्विट केला होता. गेल्या वर्षभरात 1 कोटींपेक्षा अधिक झाडं कापण्यात आली आहेत. केंद्र सरकारनं राज्यसभेत या संदर्भात माहिती दिली. पर्यावरण राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी ही माहिती दिली. मात्र पर्यावरण रक्षणासाठी 12 कोटी 60 लाख वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. विविध विकास कामांसाठी जेवढी झाडं कापली जातात त्याच्या तुलनेत अधिक झाडं लावण्याचं काम हाती घेणार असल्याचंही सुप्रियो यांनी सांगितलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या वाहनांचा ताफा अचानक थांबला होता. एक व्यक्ती अचानक या ताफ्यासमोर आली होती, त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेतील वाहनं थांबली होती. दिल्ली पोलिसांनी त्वरित या व्यक्तीला ताब्यात घेतलं. पोलीस ठाण्यात त्याची चौकशी सुरू आहे. अचानक घडलेल्या या घटनेनं काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. राज्यात सत्ताबद्दल झाल्यावर अमित शहा प्रथमच मुंबईत येत आहेत. नवी मुंबईत आज परमपूज्य महंत स्वामी महाराज यांच्या 98व्या वाढदिवसानिमित्त अमित शहा यांची उपस्थिती असणार आहे. संध्याकाळी 5 वाजता DY पाटील स्टेडियमवर ते कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. त्यांच्यासह भाजपचे अन्य नेतेही कार्यक्रमाला उपस्थित असतील अशी शक्यता आहे. सोनिया गांधींचे जावई आणि प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वड्रा आता राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय. अजमेर दौऱ्यावर आले असताना त्यांनी झी मीडियाशी बातचीत केली. तेलंगणात झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी त्यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं. देशात महिला भयभीत आहेत याला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. मुरादाबादमधून त्यांनी राजकारणात प्रवेश करावा असं निकटवर्तीयांनी सुचवल्याचं ते म्हणाले. नाशिक जिल्ह्यात कांदा भावानं इतिहास रचला असून नाशिकमधल्या उमराणे बाजार समितीत उन्हाळी कांद्याला क्विंटलला 13,900 रुपयांचा विक्रमी भाव मिळाला.
घाऊक बाजारात कांद्याला सरासरी 139 रुपये भाव मिळतोय. हमाली, तोलाई, वाहतूक खर्च आणि व्यापाऱ्यांचा नफा असा खर्च लागून हाच कांदा किरकोळ बाजारात आता 150 रुपयांपुढे विकला जाणार असल्याचा अंदाज आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरानं उच्चांक गाठलाय. गेल्या आठवड्यातल्या 100 रुपये किलोचा दर आज 120 रुपये किलोवर पोहोचलाय. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतला हा कांदा मुंबई आणि उपनगरांना पुरवला जातो. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या 90 गाड्या आल्या, त्यातून 15 गाड्या जुना कांदा घेऊन आल्या. एका दिवसात कांद्याचे दर 10 रुपयांनी वाढले. कांदा मार्केटमधील आवक कमी झाल्यानं शेतकऱ्यांच्या कांद्याला विक्रमी भाव मिळतोय. अहमदनगर येथील घोडेगाव बाजार समितीत सोमवारी शेतकऱ्याच्या कांद्याला तब्बल 13,500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. नेवासा तालुक्यातील विजया चौधरी या शेतकरी महिलेच्या कांद्याला हा विक्रमी दर मिळाला. खासगी साखर कारखान्यानं शेतकऱ्यांचे उसाचे पैसे थकवल्यानं साखर आयुक्तांच्या आदेशानुसार या कारखान्यांचा लिलाव करण्यात आलाय. नव्या कंपनीला हा कारखाना विकण्याआधी हजारो शेतकऱ्यांचे थकलेले पैसे मात्र अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे फलटण भागातील शेतकऱ्यांनी राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत साखर आयुक्तांची भेट घेतली. फलटण शुगरनं शेतकऱ्यांचे जवळपास 52 कोटी रुपये थकवले. त्यापैकी काही मोजकीच रक्कम शेतकऱ्यांना आतापर्यंत देण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. परभणी जिल्ह्यात निसर्गाच्या अवकृपेनं अनेक संकट इथले शेतकरी झेलत आहेत. काही शेतकरी कष्टकरी मजुरांनी आपल्या जीवनयात्रा संपवल्या आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन त्यांना आधार दिलाय. परभणी जिल्ह्यात एक सामाजिक ग्रुप आकाराला आलाय. या मंडळींनी 250 कुटुंबांचे अश्रू पुसण्याचं काम केलंय. शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या दीप्यमान सोहळ्यात ही 11 कुटुंबांना स्वावलंबी बनवण्यासाठी मदत करून या ग्रुपनं कुटुंबांना जगण्याची नवी उमेद दिली आहे. नाणार प्रकल्प आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या सूचना गृह विभागाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्या. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आंदोलनावेळी दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेतल्यामुळे नाणारमध्ये जल्लोष करण्यात आला. फटाके फोडत आणि लाडू वाटत हा आनंद साजरा करण्यात आला. खऱ्या अर्थानं जनतेचं राज्य आल्याची भावना प्रकल्पग्रस्त व्यक्त करतायत. सरकारी नोकर भरतीसाठी वापरण्यात येणारं महापोर्टल बंद करा अशी मागणी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली. महापोर्टलऐवजी राज्य लोकसेवा आयोगाकडे परीक्षांची जबाबदारी सोपवण्यात यावी. याबाबत 2 दिवसात निर्णय घेतला नाही तर रस्त्यावर उतरू असा इशाराही या विद्यार्थ्यांनी दिला. राजू शेट्टी, बच्चू कडू, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, सत्यजित तांबे, सतीश पाटील यांनीही महापोर्टल बंद करण्याच्या मागणीला पाठिंबा दिला. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 5 क्रमांकाच्या वसतिगृहात मंगळवारी काही तरुण गोंधळ घालत असल्याचं सुरक्षा रक्षकांना समजलं. त्यांनी पाहणी केली असता एका खोलीत काही जण दारू पीत असल्याचं त्यांना आढळून आलं. सुरक्षा रक्षकांनी त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं. हे तरुण सध्या विद्यापीठात शिकत नाहीत. या घटनेबाबत पोलीस तपास करत आहेत. डोंबिवलीतल्या खंबालपाडा इथं भरधाव ट्रकनं तिघांना चिरडलं. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एका लहान मुलाला किरकोळ दुखापत झाली आहे. त्या मुलाला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आलं. पोलीस पुढील तपास करत आहेत. तर दुसरीकडे घारडा सर्कल इथं प्रभाकर टोके यांचाही ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला. ठाण्यातील कळवा नवीन पुलावरून धनाजी कांबळे नावाच्या व्यक्तीनं गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाहतूक पोलिसांनी त्याला खाली उतरवून त्याचा जीव वाचवला आणि त्याला उपचारासाठी ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं. धनजीचा मुलगा मृत्यू पावला आहे. त्याच तणावात त्यांनी हे कृत्य केलं असावं असा अंदाज वर्तवण्यात येतोय. आजी रागवत असल्याच्या कारणावरून एका अल्पवयीन मुलानं आत्महत्या केल्याची घटना पुण्यामध्ये घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या 16 वर्षीय मुलानं आत्महत्या करतानाचा व्हिडिओ आपल्या मोबाईलवर रेकॉर्ड केला आहे. पुण्याच्या बिब्बेवाडी परिसरातली ही घटना आहे. त्यानं 10वीत असताना शाळा सोडली. तसंच त्याला सारखा मोबाईल वापरण्याचा नाद होता. मोबाईलवर गेम खेळणं तसंच व्हिडिओ बनवण्यात तो वेळ घालवायचा. नातवानं शिक्षण घ्यावं, अभ्यास करावा या भावनेतून त्याची आजी त्याला कधीतरी बोलत असायची. मात्र त्याचा राग त्यानं मनात ठेवला आणि थेट आत्महत्येचंच पाऊल उचललं. पुण्यामध्ये तेजसा पायळ नावाच्या तरुणीची हत्या झाल्याचं स्पष्ट झालंय. पोस्टमॉर्टममध्ये तेजसाचा खून झाल्याचं निष्पन्न झालंय. तेजसा पायळ सिंहगड रोडवरील माणिकबाग परिसरात आपल्या कुटुंबासह राहत होती. तिनं MBA केलं होतं. गेल्या आठवड्यात ती कुटुंबासह मूळ गावी बीडला गेली होती. मात्र इंटरव्ह्यू असल्यानं ती एकटीच पुण्यामध्ये परतली होती. त्यानंतर रविवारी दिवसभरात तिचा फोन लागला नाही म्हणून तिची आई थेट पुण्यात आली. त्यावेळी घर बंद होतं. त्यामुळे पोलिसांना बोलावून घर उघडण्यात आलं. त्यावेळी घरात तिचा मृतदेह आढळून आला. धक्कादायक म्हणजे घरात काही दारूच्या बाटल्या देखील सापडल्या. त्यामुळे तेजसासोबत गैरप्रकार
असं घातपात झाला असण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र पोस्टमॉर्टमच्या अहवालानुसार तेजसाची हत्या झाल्याचं स्पष्ट झालंय. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी 2 ते 8 डिसेंबर दरम्यान PLGA सप्ताहानिमित्त हिंसक कारवाया सुरू केल्या. सोमवारी 3 वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या घटनांमध्ये 2 ग्रामस्थ ठार तर कमलापूर इथं हत्ती कॅम्प पर्यटन स्थळाचे नक्षल्यांनी नासधूस केली होती. सलग दुसऱ्या दिवशी भामरागड मार्ग नक्षल्यांनी रस्त्यावर झाडं तोडून ठेवल्यामुळे इथली वाहतूक विस्कळीत झाली होती. तलवाडा ते पेरमिली या भागात ही वाहतूक विस्कळीत झाली आहे. अभिनेत्री उर्मिला कोठारेनं मेकओव्हर केलाय. मेकओव्हरनंतर केलेल्या फोटोशूटमधला काही फोटो तिनं इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केलेत. या ग्लॅमरस फोटोमध्ये उर्मिलाला ओळखणं देखील कठीण होतंय. उर्मिलाचा मेकओव्हर पाहून नेटकऱ्यांसोबत अभिनेत्रींनीही पसंती केली आहे. एका नवोदित अभिनेत्याला धमकी देऊन खंडणी उकळल्याप्रकरणी अभिनेत्री सारा श्रवणला अटक करण्यात आली होती. यामध्ये सारानं सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचं मत मांडलं असून कोणत्याही तथाकथित गोष्टींवर विश्वास ठेवू नका, या साऱ्यांचा कुटुंबियांना प्रचंड मनस्ताप होत असल्याचं सांगितलं आहे. सारानं फेसबुकवर लाईव्ह येत तिची बाजू मांडली.